शीतकालीन सत्र की पृष्ठभूमि में महाविकास आघाड़ी की मुंबई में बैठक हो रही है। इस बैठक की जानकारी देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि शीत सत्र की अवधि 10 दिन की है। अब 10 दिन की इस अपर्याप्त अवधि में हमें कौन सा प्रश्न उठाना चाहिए, प्रस्तुत करना चाहिए, चर्चा करनी चाहिए और उसमें क्या चर्चा की जाएगी और विशेषकर गैर सरकारी कार्य जो हमारे अधिकार का प्रस्ताव है, इस पर कभी चर्चा नहीं होती। हम इसके लिए पर्याप्त समय कैसे दे सकते हैं, क्योंकि राज्यों में बहुत महत्वपूर्ण प्रश्न है। उम्मीद है कि इस पर इस तरह से चर्चा और बहस होगी कि इसमें लोगों को फायदा होगा और इस संबंध में हम बैठक में चर्चा करेंगे और पूरी रणनीति तय करेंगे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक महाविकास आघाडीची आहे। आम्ही सगळ्यांना पाचारण केलं आहे आणि मला वाटतं की एकूणच हे जे कालावधी 10 दिवसाचं आहे, तर आता या 10 दिवसाच्या अपुऱ्या कालावधीमध्ये कुठल्या प्रश्नाला प्रायोरिटीने आपण घेतलं पाहिजे, मांडले पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि त्याबरोबरच सरकारला घेण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आपण करायची त्याबरोबर चर्चा होईल। आणि विशेष करून अशासकीय कामकाज जो आहे, आमच्या हक्काचं जे प्रस्ताव असतात विरोधकांचे, त्या प्रस्तावावर चर्चा कधीच शेवटपर्यंत होत नाही आणि घाईघाईमध्ये होते। त्याला पुरेसा वेळ कसा आपल्याला उपलब्ध करून घेता येईल, कारण राज्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते त्याला चर्चा होणे आणि त्यावर चर्चेतून लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं एक चर्चा अपेक्षित आहे। आणि त्या दृष्टीनं आपण ही संपूर्ण स्ट्रॅटेजी या बैठकीमध्ये चर्चा करून ठरवायचा निर्णय घेतो।